नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे वर्तमानमध्ये कोण काय आहे टोटल या ठिकाणी आपण पन्नास नियुक्त्यांबाबत चर्चा करणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो वर्तमानमध्ये भारताचे मुख्य मुख्य न्यायाधीश म्हणून कोण कार्यरत आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जस्टिस एन व्ही रमणा हे या ठिकाणी विद्यार्थी करण मध्ये या ठिकाणी आपल्या भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून ते कार्यरत आहेत या ठिकाणी हे कितवे सरन्यायाधीश आहेत असं म्हटलं तर ते भारताचे अठ्ठेचाळीसावे वर्तमान सरन्यायाधीश म्हणून ते कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो डी आर तर या डीआरडीओ चे सध्याचे चेअरमॅन कोण आहेत तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जी सतीश रेड्डी हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डीआरडीओ चे सध्याचे अध्यक्ष आहेत डीआरडीओ चा फुल फॉर्म काय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत विद्यमान म्हणजे काय प्रेझेंट करंट बरोबर तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एस सोमनाथ हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सध्याचे अध्यक्ष आहेत अगोदर कोण होते तर त्यांचं नाव होतं के सिवन ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं इस्रो स्थापना कधी झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला बेंगलोर या ठिकाणी मुख्यालय स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे सध्याचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर माधवन कोणत्या कंपनीबद्दल बोलण्यात आलं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ज्या कंपनीची स्थापना झाली तेवीस डिसेंबर एकोणीशे चाळीसला आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी भाभा अणुसंशोधन केंद्र संस्थेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नरेंद्र सिंग हे या ठिकाणी रिसर्च सेंटर या ते सध्याचे चेअरमॅन आहेत याची स्थापना केव्हा झाली तर तीन जानेवारी एकोणीसशे ला आणि मुख्यालय कुठे आहे ट्रॉम्बे जे की मुंबई या ठिकाणी स्थित आहे तसंच या ठिकाणी अन अकॅडमी जे की भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी या सर्व प्लसच्या फीचर सक तुम्ही घर बसल्या वेगवेगळ्या एक्झामची तयारी करू शकता तसेच या ठिकाणी दोन आयकॉनिक फीचर सुद्धा लॉन्च करण्यात आले आहेत आज अ डाऊट नावाचा फीचर आहे आणि लाईव्ह मेंटरशिप सुद्धा सुरू करण्यात आली आहे तसेच या ठिकाणी दोन नवीन कॉम्बो सुद्धा लॉन्च करण्यात आले आहेत दोन एक्झाम ची तयारी तुम्ही एकत्रित करू शकता किंवा तीन एक्झाम ची तयारी तुम्ही एकत्रितपणे करू शकता ऑफलाईन सेमिनार ठेवण्यात आला आहे वीस मार्च दोन हजार बावीस ला सकाळी साडेआठ वाजता टिळक स्मारक मंदिर टिळक रोड पुणे या ठिकाणी अभिजित राठोड आणि विशाल पिचड या दोघांचं या ठिकाणी मार्गदर्शन भेटणार आहे चालू घडामोडीच्या माध्यमातून तसेच या ठिकाणी अन तु नवीन दोन कॅटेगरी सुद्धा अपडेट केल्या आहेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस साठी सुद्धा नवीन कॅटेगरी लॉन्च करण्यात आली आहे जॉईन करण्यासाठी तुम्हाला एमपीएससी एक्झाम्स टेन हा कुपन कोड यूज करायचा आहे या दोन हजार एकवीस आणि बावीस मधील होणाऱ्या एक्झामच्या डेट्स आहेत का मध्ये या सर्व एक्झामच्या तयारी तुम्ही करू शकता एक महिन्यापासून चोवीस महिन्यापर्यंत किती महिन्याचा कोर्स तुम्ही परचेस करा एमपीएससी एक्झाम्स टेन हा कुपन कोड युज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल पुढचा प्रश्न जम्मू काश्मीरचे नवीन लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनोज सिन्हा हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत जम्मू काश्मीर काय आहे एक केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा केव्हा प्राप्त झाला तर एकतीस ऑक्टोबर दोन ला ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा मी अशी आशा बाळगतो की तुम्ही सुरुवातीपासून एक ते पन्नास प्रश्न हे वहीमध्ये किंवा पेजवरती एका व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि तुम्ही अभ्यास किती करता याला महत्व नाही केलेल्या अभ्यासावरती तुम्ही रिव्हिजन किती वेळेस मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शीलवर्धन सिंग तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक आहे का याला इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल सी आय एस एफ म्हणजेच काय सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सध्याचे अध्यक्ष आहेत शिलवर्धन सिंग याची स्थापना झाली दहा मार्च एकोणीशे एकोणसत्तर ला ठीक आहे ऑप्शन नंबर ए कुलदीप सिंग हे आहेत सी आर पी एफ चे या ठिकाणी महासंचालक आहेत ऑप्शन नंबर सी पंकज कुमार सिंग हे आहेत बीएसएफ चे महासंचालक आणि ऑप्शन नंबर डी संजय चद्दर हे आहेत आर पी एफ चे या ठिकाणी महासंचालक आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारताचे वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुशील चंद्र हे या ठिकाणी भारताचे वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्या ठिकाणी निवडणूक आयोगाची स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आणि हाच दिवस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजेच नॅशनल वोटर डे म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नव्वा राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटना ज्याला आपण म्हणतो नाडा तर त्याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नवीन अग्रवाल हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नाडाचे सध्याचे अध्यक्ष आहेत फुलफॉर्म काय नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी ज्याची स्थापना झाली चोवीस नोव्हेंबर दोन हजार पाचला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक वर्तमान वर्तमानमधील महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर दहाव्या नंबर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रेखा शर्मा असं त्यांचं नाव आहे कोण आहेत या ठिकाणी वुमन कमिशन ऑफ इंडिया याचे ते कोण आहेत आहेत अध्यक्ष ज्या ठिकाणी महिला आयोगाची स्थापना झाली एकोणीसशे ब्याण्णव आहे नवी दिल्ली या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं महिला आयोगाचे प्रथम कार्यकारिणी कोण होत्या तर त्यांचं नाव आहे जयंती पटनायक आणि हे जे काही महिला आयोग आहे याचं उद्दिष्ट काय आहे तर भारतातील महिलांच्या हिताचे संरक्षण करणे आणि प्रचार एकमेव पर्पज आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आरबीआय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी शक्तिकांत दास हे या ठिकाणी बँकेचे पंचवीसावे सध्याचे गव्हर्नर आहेत म्हणजेच काय राज्यपाल आहेत या ठिकाणी आरबीआय स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे ला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारताचे सध्याचे ॲटर्नी जनरल कोण आहेत तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए के के वेणुगोपाल हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताचे सध्याचे अटर्नी जनरल म्हणून कामकाज पाहत आहेत सोबत सोबत एक पॉइंट लिहून घ्या भारतासाठी ॲटर्नी जनरल हे भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्ला सल्लागार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा भारताचे नवीन लेखा नियंत्रक जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोनाली सिंग या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताच्या नवीन लेखा नियंत्रक जनरल बनलेले आहेत या कितव्या लेखा नियंत्रक जनरल आहेत तर सव्वीसाव्या कोण होते तर दीपक दास त्यांचं नाव होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर त्यांचं नाव आहे हो पर्याय क्रमांक ए जी सी मुर्मू असं त्यांचं नाव आहे हो ते कोण आहेत भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत जी सी मुर्मू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सीमा रस्ते संघटना विभागाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी राजीव चौधरी असं त्यांचं नाव आहे कोण आहेत हे तर हे महासंचालक आहेत कशाचे सीमा रस्ते संघटना म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना झाली सात मे एकोणीसशे ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळावा पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नंद किशोर सिंह हे या ठिकाणी पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत या ठिकाणी जे काही पंधरावं वित्त आयोग आहेत त्याची स्थापना करण्यात आली सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सतराला आणि फाउंडर संस्थापक कोण आहेत रामनाथ कोविंद हे कोण आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया कितवे चौदावे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी ग्रेग मार्कले असं त्यांचं नाव आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आय सी सीचा चा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ज्याची स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊ ला आणि मुख्यालय हे दुबई यु या देशामध्ये स्थित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी या आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रदीप कुमार जोशी हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यूपीएससी म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन संघ लोकसेवा आयोगाचे सद्यस्थितीमध्ये वर्तमानमध्ये ते चेअरमॅन आहेत अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी हे जे काही यूपीएससी आहे याची स्थापना कधी झाली एक ऑक्टोंबर एकोणीसशे सव्वीसला ला या ठिकाणी यूपीएससी बद्दल आपण पाहिलं अशाच प्रकारे एम पी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी के आर निंबाळकर हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी चे 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 चेअरमॅन आहेत फुलफॉर्म काय महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा वर्तमानमध्ये भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण बनलेले आहेत तर विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी अनंत नागेश्वरन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर ऑफ इंडिया असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल मुख्य आर्थिक सल्लागाराला ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा देशाचे पहिले लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी पिनाकी चंद्र घोष असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर या ठिकाणी त्यांचं काय म्हणून सिलेक्शन करण्यात आलं आहे किंवा निवड करण्यात आलं आहे देशातील पहिले लोकपाल म्हणून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा भारतीय विमानतळ प्राधिकरण ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये ए आय त्याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संजीव कुमार असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि या ठिकाणी डबल ए आय च फुल फॉर्म काय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ज्याची स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णवला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर तेविसावा भारताचे वर्तमानमध्ये राष्ट्रपती कोण आहेत तर साधी गोष्ट आहे तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रामनाथ कोविंद हे भारताचे चौदावे आणि विद्यमान राष्ट्रपती म्हणून कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारताचे सध्याचे जे काही व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांचं नाव आहे व्यंकय्या नायडू आणि ते सध्या भारताचे कितवे प्रेसिडेंट आहेत तेरावे कन्फ्युजन बिलकुल होऊ दो नका प्रेसिडेंट कोण आहेत रामनाथ कोविंद कितवे प्रेस प्रेसिडेंट आहेत चौदावे प्रेसिडेंट आहेत आणि वाईस प्रेसिडेंट कोण आहेत तर त्यांचं नाव आहे व्यंकय्या नायडू कितवे वाईस प्रेसिडेंट आहेत तर तेरावे चौदा आणि तेरामध्ये कन्फ्युजन बिलकुल होऊ नका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा भारताचे वर्तमानमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री कोण आहेत पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एस जयशंकर हे या ठिकाणी भारताचे वर्तमानमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणजेच मिनिस्टर ऑफ ऑफ एक्सटर्नल अफेअर्स चे मंत्री आहेत ते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा भारताचे सध्याचे वर्तमानमधील परराष्ट्र सचिव कोण आहेत तर सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर भी वर्धन तो 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 वर्धन प्रश्णा प्रश्णा या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हर्षवर्धन श्रृंगला तर या ठिकाणी फॉरेन सेक्रेटरी असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल तर या ठिकाणी फॉरेन सेक्रेटरी म्हणजे परराष्ट्र सचिव वर्तमानमध्ये कोण आहेत हर्षवर्धन श्रृंगला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा भारतीय जनता पक्षाचे सध्याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जे पी नड्डा असं त्यांचं नाव आहे ते कोण आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे ते सध्याचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न रेल्वे संरक्षण दल सेवेचे सध्याचे डायरेक्टर जनरल म्हणजे महासंचालक कोण आहेत तर अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संजय चंदर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत कोण आहेत हे डायरेक्टर जनरल ऑफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणतीस रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनलेले आहेत तर एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्ही के त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे म्हणजेच विनय कुमार त्रिपाठी असं त्यांचं पूर्ण नाव आहे पुढचा प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिनेश कुमार खारा हे या ठिकाणी एसबीआयचे नवीन अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी ची स्थापना झाली एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न एन एस सी म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज राष्ट्रीय शेअर बाजाराचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गिरीश चंद्र चतुर्वेदी हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एन चे कोण आहेत चेअरमॅन आहेत आणि एन एस स्थापना कधी झाली एकोणीसशे ब्याण्णव मुख्यालय कुठे आहे मुंबई या ठिकाणी आणि एनएसए चे आपण कोण पाहिले चेअरमॅन पाहिले गिरीशचंद्र चतुर्वेदी आणि सीईओ आणि एमडी आहेत विक्रम लिमये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो नाबार्ड तर नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत तर पर्याय क्रमांक बी गोविंदा राजुलू चिंतला असं त्यांचं नाव आहे ज्या ठिकाणी नाबार्डची स्थापना झाली बारा जुलै एकोणीसशे ला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि नाबार्डचे सध्याचे अध्यक्ष आहेत गोविंदा राजुलू चिंतला आणि या ठिकाणी नाबार्डचा फुल फॉर्म बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारला आहे फुल फॉर्म लिहून घ्या नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर चौतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लेफ्टनंट जनरल मनोज पांडेजी असं यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जनरल मनोज मुकुंद नरवणे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे कोण आहेत तर हे आहेत या ठिकाणी मनोज मुकुंद नरवणे आणि त्यांचं या ठिकाणी काय म्हणून निवड झालेली आहे भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख म्हणून मला फक्त एवढीच कमेंट करून सांगा हे जे काय एम एम नरवणे आहेत हे कितवे भारताचे लष्कर प्रमुख आहेत एवढंच फक्त मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न जसं आपण एन एस सी पाहिलं एस बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या एक्सचेंजच्या अध्यक्षांचे नाव काय आहे तर छत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी विक्रमजीत सेन असं त्या व्यक्तींचं नाव आहे फुल फॉर्म आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थापना झाली नऊ जुलै एक अठराशे पंच्याहत्तरला ला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी या बी एस सी चे सीईओ आणि एम डी आहेत आशिष चव्हाण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस भारताचे सध्याचे सद वर्तमानमधील सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अजय कुमार भल्ला मी परत वाचून दाखवतो अजय कुमार भल्ला हे या ठिकाणी भारताचे सध्याचे वर्तमानमधील होम सेक्रेटरी आहेत बरोबर ग्रह सचिव आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस भारताचे सध्याचे वर्तमानमधील संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे म्हणजेच काय डिफेन्स सेक्रेटरी तर अडतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अजय कुमार हे भारताचे सध्याचे संरक्षण सचिव म्हणून कार्यरत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर डी श्रीकांत माधव वैद्य हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे सध्याचे चेअरमॅन आहेत पुढचा प्रश्न भारताचे कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर चाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी राजीव गौबा असं त्या व्यक्तींचं नाव आहे ते कोण आहेत भारताचे कॅबिनेट सचिव पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एनटीपीसी चा सीएमडी म्हणजे कोण कोण चीफ अँड मॅनेजिंग डायरेक्टर तर का कार। या ठिकाणी सीएमडीचा जो काही कार्यकाळ आहे तो दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे कशाच्या एन टी पी सीच्या सीएमडीचा कार्यकाळ तर त्यांचं नाव काय आहे तर एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी गुरदीप सिंग असं त्या व्यक्तींचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस बी चे वर्तमानमधील अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी सौरव गांगुली असं त्या व्यक्तींचं नाव आहे पुढचा प्रश्न बी सी सीआयचे सध्याचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर त्रेचाळीस नंबर प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी जय शाह असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ठीक आहे तर चव्वेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पी सी मोदी तर सी, या ठिकाणी हे जे काय काय आहे 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 याचा फुल फॉर्म एवढं फक्त मला तुम्ही कमेंट करून सांगायचं ठीक पुढचा प्रश्न लोकसभेचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पंचेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्पल कुमार सिंग हे या ठिकाणी लोकसभेचे नवीन सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न हॉकी इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोण नियुक्ती करण्यात आली आहे सह तर शेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी ज्ञानंद्रो निंगोबाम असं त्या व्यक्तींचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस इंडो टिबेट सीमा पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सत्तेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संजय अरोरा असं त्या व्यक्तींचं नाव आहे पुढचा प्रश्न नीती आयोगाचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत मोस्ट 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 इम्पॉर्टंट प्रश्न आहे बऱ्याच एक्झाममध्ये विचारला जातो प्रश्नाचं स्वरूप कसं असतं की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर नीती आयोगाचे अध्यक्ष वर्तमानमधील देशाचे पंतप्रधान असतात आणि त्यांचं नाव काय आहे पर्याय क्रमांक ए माननीय नरेंद्र मोदीजी हे या ठिकाणी आयोगाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक असं त्या व्यक्तींचं नाव आहे ते कोण आहेत एन चे सध्याचे डिरेक्टर जनरल आहेत आणि अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नासावा नीती आयोगाचे वर्तमानमधील मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर जसं की तुम्हाला सर्वांना माहित आहे मी चेक करण्यासाठी काय करतो शेवटचा जो काही प्रश्न आहे तो तुमच्यासाठी सांगत असतो बरोबर तर जे आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल बिंदासपणे न घाबरता चुकू द्या काही हरकत नाही प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ जर आवडला तर अवश्य एक व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी जवळच्या दोन चार मित्र मैत्रिणीपर्यंत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा अशा प्रकारचा कंटेंट आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करत आहोत तर याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे आणि दुसऱ्यांपर्यंत याचा फायदा सुद्धा पोहोचवला पाहिजे शेवटी जाताना अजून एक गोष्ट बोलेल उद्या संध्याकाळी वाजता कोणत्या व्हिडिओ त्याच्यासाठी सुद्धा नक्की कमेंट करा आणि चॅनलला जर जर पहिल्यांदा भेट दिली असेल किंवा पहिल्यांदा जर तुम्ही चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही करायला विसरू नका ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद